माय मराठी माय बोलीचं महाचॅनल नात्रायाची भारूड, नात्रायाचा हरिपाठ, नात्रायाचं रामायण फार आध्यात्मिक आहे. जाणलं तर भारूड नसता जीवाला भरू. गातेच्या गाते पाठ करावं लागते, हृदयात साठवावं लागते, मीठ मिरचू लावून पटवावं लागते, ना आडवाल तर कटवावी लागते. त्यातलीच एक भोळी, हरे हरे बाई म्या बाई म्या आत्ता गाबा सोडून खाते, अंटरपल दादुल्याच्या हाती देते. अन बाई ग अन बाई ग भोळी ग हंडा हंडा पाणी आणि शिंपी शिंपी लोणी. काय सांगू तुम्हाला, काय सांगू. माझ्या पप्पान टोपलं बरसंग खात होते. उग फुटका महेबूबा तर दिसालाय का नाका, सगळं ह्याच्यावर गेलं. काय सांगू, उग सनगाचे नाव सांगते, उग समाधान वाटत. चप्पल हार, एकदानी, बोरमाळ, टापस, झुबे, पायात पैंजण, कमराला कमरपट्टा, नाकात नथनी, कपाळाला कुकू. एवढा थाट माट करू नको, मोरप्याला बसू नको, तुला कोणाची दिष्ट होईल म्हणते. मी एवढी वंगळ दिसते होई बोडके. सगळं ह्याच्यावर गेलं. भाऊजी आई आई इकडे या, इकडे या, उठा हो भाऊजी, उठा उठा हो उठा. बाई ग होळी
ऐका ऐका गुरुजी पदरी पडले घोडा हसून कराव गोड तुम्हाला वाटतंय दोड मला खाराची फो पाण्यात बुडू बुडू चोका देऊन यांच्यावर दिवस काढायले लग्नामध्ये कसा पैलवान होता पण आता कसा झालाय चार चार माणसाची पाटलुळी येत होता पण आता कसा झालाय सगळं ह्याच्यावर गेलाय हरी हरी कधी माझ्या मालताची दारू सुटा कधी माझ्या धर्मदनाची दारू सुटा लक्ष मनाला लागली शक्ती सुशेन वैद्यानं काढली युक्ती जवळच होता मारुती त्यानं हाणलं उडान वरच्या वरी माझे कारभारी बाहेर असते झाला भारी पण खटल्याच्या चाकरी हांडा हांडा पाणी घेते व तुनी मोरव मोरव लोणी खाते बसुनी शेजारीच उसनांते एवढी भुळी आवडी म्हणूनच दोघाच नातं जुळले शेजारीच उसनांते मागाय आलं तर शिव्या देते एवढी भुळी आव आणि बाई ग बाई ग नौखानाची शिवली चुळी एका जनार्दनी भोळी नौखानाची शिवली चुळी अनबाई म्या अकबाई म्या भोळी